भारत जोडो यात्रा काल हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरामध्ये दाखल झाली आहे. काल कॉर्नर सभा झाल्यानंतर राहुल गांधी यांचा जो मुक्काम आहे तो कळमनुरी शहरालगत असलेल्या सातव कॉलेजच्या प्रांगणात आहे. आणि याच ठिकाणी आज दिवसभर राहुल गांधी जे आहेत ते दिवसभर रेस्ट करणार आहेत. आणि या ठिकाणी राहुल गांधी यांचे मित्र दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आठवणींचं जीवनपटलाचं जे ते प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे. आणि हा जो स्क्रीनशॉट आहे ABP माझानं जेव्हा ते राजीव सातव यांचं निधन झालं होतं तेव्हा बातम्या चालू होत्या त्या स्क्रीनशॉटचे हे संपूर्ण फोटो या ठिकाणी भरवण्यात आलेले आहेत. वर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया चालली होती तेव्हा, त्यानंतर प्रियंका गांधी यांचीसुद्धा चालली होती, त्यानंतर हे जर पुढं पाहायचं म्हटलं तर राजीव सातव यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांचं जे ट्विट होतं तेही या ठिकाणी स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढं पलीकडे जर पाहायचं म्हटलं तर या ठिकाणी जे ते राहुल गांधी यांच्या संपूर्ण आठवींना उजाळा द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आपण या ठिकाणी बघू शकता जेव्हा राजीव सातव यांचं जे पार्थिव आहे ते कळमनुरी शहरामध्ये दाखल करण्यात आलं होतं तेव्हा या ठिकाणी जे ते ताफा कसा होता त्या तेव्हाची तयारी कशी होती ते फोटो या ठिकाणी दाखवण्यात आले. तर पुढं पाहायचं म्हटलं तर राजीव सातव यांच्या पटलातील कसे कसे बदल होत गेले ते संपूर्ण बदल या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राजीव सातव यांच्या जीवनातील बदल जे आहेत ते कसे घडत गेले, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जीवनातले बदल प्रत्येकाला पाहता यावे, निश्चित त्याच्या माध्यमातून कसं काय आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे ते या ठिकाणी प्रत्येकाला पाहायला मिळणार आहे. अनेक पेपरचे कात्रणसुद्धा या ठिकाणी लावलेले आहेत कारण राजीव सातव यांच्या काळामध्ये जे जे काही बदल घडत गेले त्याच्या बातम्या ज्या आहेत माध्यमात आल्या त्या माध्यमातून जे काही स्क्रीनशॉट आहेत ते सुद्धा या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहेत. आणि हे संपूर्ण प्रदर्शन या ठिकाणी जे आहे ते भरवण्यात आलेलं आहे. जे भारत जोडो यात्रेमध्ये जे काही नागरिक आलेले आहेत देशभरातून त्यांचीसुद्धा या ठिकाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. संपूर्ण राजीव सातव यांचे राजकारण असो, समाजकारण असो, शैक्षणिक जीवन असो, हे संपूर्ण बदल या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. आणि आपण हे संपूर्ण बदल बघू शकतो या ठिकाणी. जेव्हा राजीव सातव मुंबईमध्ये असायचे, दिल्लीमध्ये असायचे तेव्हा काय काय कुठं कुठं बैठकांना त्यांनी भेटी दिल्या, स्वतः सोनिया गांधी असो, त्यानंतर राहुल गांधी असो, यांच्यासोबत कुठं कुठं गेले त्या त्या अनेक ठिकाणचे जे काही फोटो आहेत तो संग्रह करून या ठिकाणी प्रदर्शन भरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण दुसरीकडे बघू शकता या ठिकाणी खासदार दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी यांनी जेव्हा मतदान केलं होतं त्यांच्या गावामध्ये त्यानंतरचा हा फोटो आहे. आणि हा फोटो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या निधनानंतर व्हायरल झाला होता. वर पाहायचं म्हटलं तर आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथमध्ये त्यांनी जेव्हा पूजा केली होती तेव्हाचा हा फोटो आहे. आणि हे संपूर्ण या फोटोमधून एक दाखवण्याचा प्रयत्न केला की राजीव सातव त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय जीवनामध्ये त्यांचे कसे कसे बदल होत गेले हे संपूर्ण माहितीपट दाखवण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे जर बघायचं म्हटलं तर जेव्हा महाविकास आघाडी सरकार होत होतं तेव्हा राजीव सातव यांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीने भूमिका घेतली होती ते फोटोसुद्धा या ठिकाणी जे त्या आयोजकांच्या वतीने दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि या माध्यमातून राजीव सातव यांच्या जीवनातील जे बदल आहेत ते कसे घडत गेले आणि हे बदल भारत जोडोमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकाला पाहता यावे हाच या मागचा दृष्टिकोन दिसून येतोय. माधव दिपके, ABP माझा, कळमनुरी, हिंगोली. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.